पोचेल दोन संघांपैकी एक टीम, ती टीम मला स्पोर्ट्स आहे की जय मल्हार खारीगाव आहे, याचं उत्तर तर येणारा काळच सांगेल. दरम्यान दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा, मल्हार स्पोर्ट्स आणि जय मल्हार खारीगाव. चला सामना ऑन ठेवायचा. चार षटकांचं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल. सेमीफायनल जी एकमेव सेमीफायनल असणार आहे या मीरा बाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5 ची. नयंदा एक इनिंग नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या पाठवून द्या त्यांना. एक इनिंग नंतर त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. सेमीफायनलचा सेकंड डाव आपण, त्यांचं नाव काय आहे, बंटी सेकंड इनिंग करतील या सेमीफायनलची. थँक्यू. फायनल करा, ठीक आहे, फायनल तुम्ही विनोद गुप्ता आणि तुम्ही कंप्लीट करा, चालेल. चला सामना सुरू करूया आजच्या दिवसातला सेकंड लास्ट. बघा सेकंड लास्ट येणं ही महत्वाची गोष्ट आहे. या स्टेप पर्यंत जाऊन पोहोचणं, थँक्स मत बोलो, उनको खुश करो. हार्ड लक स्वप्नील, हार्ड लक आहे खरंच. बॉलिंग अटॅक मनसे पॅकरचा वीक राहिलाय ओव्हरऑल पहिल्या मॅच पासून, कारण हाय स्कोरिंग होत होती मॅच, पण बॉलिंग अटॅक तितकासा स्ट्रॉंग नाही आहे. कारण एका बॉ षटकामध्ये 21 धावा देखील चेस डाऊन केलेले आहेत, आणि ही तर जवळपास अशक्य गोष्ट होती. बिल्ला पॅकरचे खरंच मी के सँडी केसकर, राईट, जबरदस्त फलंदाजी, क्या बात आहे, सहा बॉलवर 7 चौकार, जबरदस्त प्रदर्शन सँडी केसकरचं. चला सामना सुरू करूया सेमीफायनलचा. जय मल्हार खारीगाव टीम कडून सुरुवात करण्यासाठी अभिषेक मंडेलिया येतोय, आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बॉबी. अभिषेक आणि बॉबी हे दोन, आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असेल गणेश पाटील. सामना चालू होतोय, चार षटकांचं क्रिकेट चालू होतोय. पहिला बॉल या पहिल्या सेमीफायनलचा पहिल्या षटकातला गणेश पाटील कडून राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्राईक वर बॅट्समन असेल अभिषेक मंडालिया. ऑर्गनायझर टीमचं कौतुक, मीराबाईंदर बॉक्स प्रीमियर लीगची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे तिचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण मीरा बाईंदरच्या 200 खेळाडूंना सामावून घेणं कठीण गोष्ट. यावेळेस मात्र कट केल्याचा धोवाला पॉईंट रिजन मध्ये एकदा मिळेल. धावसंख्या 1 वर पोहोचते, सुरू होते. बघा एका बाजूस आपण स्कोर ट्रेंडवर पाहू शकता, जय मल्हारच्या स्कोर ट्रेंडवर येल्लो कलरची जर्सी आहे म्हणून येल्लो कलर आहे, आणि मल्हार स्पोर्ट्सचा लाल रंग आहे म्हणून लाल रंग. तर हे खूप चांगलं स्कोर ट्रेंड बनवलाय जेटीसीने. दुसरा बॉल गणेश पाटीलचा राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्राईक वर बॅट्समन असेल बॉबी. दरम्यान खूप चांगली ड्राईव्ह, एकच धाव मिळते. आता मात्र खूप कमी चुकांची अपेक्षा असेल, चूक केली तर या स्पर्धेच्या बाहेर, छोटी ट्रॉफी घरी घेऊन जावे लागेल. गणेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट, धावसंख्या 2 झाले. स्ट्राईक वर असेल अभिषेक. गणेश पाटील खूप लवकरच फलंदाजाला चेक करतोय. स्ट्राईक वर असेल अभिषेक, गोलंदाजी मार्ग गणेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. धावसंख्या 2 झाले. खूप चांगली ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये आहे का तर नाही, कवचा क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल कंप्लीट, नाईस रनिंग बिटवीन द विकेट. बघा एकमेकांवर विश्वास खूप गरजेचा आहे आताच्या काळामध्ये, तर मात्र जवळचे सुद्धा विश्वासालायक नसतात, पण क्रिकेटमध्ये विश्वास ठेवावाच लागेल. जर तुमच्या संघाला पुढे न्यायचं असेल तर, संघाला विजयी करायचं असेल तर, धाव घ्यायची असेल तर, क्षेत्ररक्षण करायचं असेल तर, विश्वास खूप जास्त महत्त्वाचा आहे. धावसंख्या 4, बॉलिंग ट्रॅकवर गणेश पाटील राईट आर्म राऊंड.
पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळू जाता कबसला पुश केला जातो बॉलला, बॉल अडवला जाईल माजिद ना माजिद कडून, आणि माजिद मात्र मोकळ्याच्या क्षणाला क्षेत्ररक्षणासाठी अवेलेबल होतोय, आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त बॉल जातात ना त्याच ठिकाणी माजिद स्वतःला ठेवतो कारण त्याला त्याच्या क्षेत्ररक्षणावर विश्वास आहे. धावसंख्या 5 झाले. स्ट्राइकवर बॅट्समन विरेन परमार, 4 बॉल नंतर धावसंख्या 5. पुढचा बॉल गणेश पाटीलचा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस जागा बनवली, कवसला ड्राईव्ह केलं जातं बॉलला, एकच धाव मिळते. मल्हार स्पोर्ट देखील तितकाच ताकदीने फाईटबॅक देतोय जितका अटॅक जय मल्हार टीम करते. धावसंख्या 6 झाले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला गणेश पाटीलचा राईट आर्म राऊंड विकेट. स्टेप आउट झाले, हवेत खेळले, आउट होतील का तर पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. तर आउट, पहिला विकेट डावर होतोय जय मल्हार खारेगाव टीमचा. सन्माननीय संगीत मात्रे आपल्या या अतिथी कक्षातून रजा घेत आहेत, आपल्या उपस्थितीबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर एक गडी बाद 6 धावा 10 फलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक संकुची धावसंख्या आहे आणि याच धावके तरी खेळण्याचा इरादा तर नव्हता जय मल्हार खारेगाव टीमचा, पण तितकीच दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळले गोलंदाज गणेशने. नवीन गोलंदाज यश येतोय टिकल, नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते पराग पाठारे. नॉन स्ट्राईक एंडला आहे, स्ट्राईकला बॅट्समन असेल विरेन परमार. धावसंख्या झाली 6, गडीबाद झाला 1 जय मल्हार खारेगाव. यश पुन्हा एकदा खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे पण स्ट्रेटिश मिडअप तुम्हाला पाहायला मिळतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय यशने. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते, 7 चेंडूचा खेळ झालाय आणि धाव फलकावर 7 आहे. हल्ले प्रतिहल्ले करावेच लागतील, ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला वारंवार मिळणार नाही पण मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटीचा सुनिश्चित वापर करणं हे तुमचं कर्तव्य आहे या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. यश टिकल राईट आर्म राऊंड विकेट. पराग पाठारे वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर ऑफ मीरा भाईंदर. यावेळेस लेग साईड सोडून जाणार बॉल आहे का, तर यस पंचाच्या मध्ये बतून वाईड ची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोचेल 8 वर. वाईडने मात्र खूपच धमाका माजवला या प्रीमियर लीग मध्ये, प्रत्येक गोलंदाज वाईड हाताळतोय आहे, असा कुठलाच गोलंदाज आहे ज्याने आतापर्यंत एकही वाईड हाताळला नाहीये आणि यश देखील त्याला अपवाद नाहीयेत. बॅक टू बॅक 2 वाईड. शुभमने आतापर्यंत एकही वाईड एका मॅचला नाही, मी पूर्ण सीझनला बोलतोय, या पूर्ण सीझन 5 मध्ये असा एकही गोलंदाज नाहीये ज्याने एकही वाईड हाताळला, सगळ्यांनी वाईड हाताळलेले आहेत. धावसंख्या झाले 1 गडीबाद 9 धावा. एक्झॅक्टली कशी कधी काय असते स्टान्स ओळखताना कधी कधी त्रास होतो गोलंदाजांना कारण दोन्ही पद्धतीने खेळ करतो. पुन्हा एकदा चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे, यशचा थोडासा स्पर्श झाला होता बॉलला म्हणून बॉलचा स्पीड कमी झालाय. एकच धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 आकड्यावर. आणि मागच्या सामन्यामध्ये मिहीरने 7 वाईड हाताळले होते, बघा हा देखील एक विक्रम मिहीरच्या नावावर जातोय. विक्रम चांगले असू द्या वाईट असू द्या लक्षात राहतात नेहमी. उजवेष्टीच्या हलकासा बाहेर पंचाच्या मध्ये वाईड बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतात मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5. यश टिकेल गोलंदाजी मार्कवर, तिसरा बॉल घेऊन येतो या षटकातला राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर सुद्धा चूक करतो आणि यष्टीरक्षक सुद्धा, मिळतील या 5 धावा, नशिबाचा चौकार वाईटच्या 5 धावा. थँक्यू सर, ती मीटिंग नको मागे वा, बघा झाली तर ती झाली, पुढे सुधारणा करा त्यावर मात्र विचार करून काय होणार नाहीये. पुढे चला, मूव ऑन, यू हॅव टू मूव ऑन इन एव्हरी कंडिशन इन लाईफ. जीवनामध्ये सुद्धा आणि क्रिकेटमध्ये सुद्धा झालेल्या गोष्टीवर तुम्ही विचार करत राहिला तर अजून त्रास होईल, त्यापेक्षा पुढे चालत राहा. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा, 1 गडीबाद 16. यश जो आयकॉन प्लेअर आहे मल्हार स्पोर्ट्सचा, आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये. तिसरा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईक वर बॅट्समन असेल विरेन परमार बंटी बॉबी. पुन्हा एकदा खूप चांगला ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक चुकतोय, चेंडू घेऊन जातो सीमारेषा पार, चौकार.
धावसंख्या 20 आणि हा 200वा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला या स्पर्धेतला 200वा चौकार आलाय वीरेन परमारच्या बॅट मधून खूप चांगला स्टॉप करण्याचा पवित्रा घेतला गेला होता पण मात्र त्याला हुलकावणी देऊन चेंडू मिड ऑफ सीमारेषा क्रॉस करतोय धावसंख्या 20 झाले एक गडी बाद 20 आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय यश राईट आर्म राउंड द विकेट स्ट्राइकवर असेल बॉबी चांगल्या अवस्थेत आहे जय मल्हार खारीगाव या क्षणाला पुन्हा एकदा बॉलला टॅप करण्याचा अंदाज होता विभूते आहे तिकडे एकच जण मिळते धावसंख्या 21 झाले या सामन्यामध्ये सुद्धा विभूते काहीतरी कामगिरी करेल असं मला वाटतंय कारण खूप चांगला खेळ राहील चांगली सीझन राहिलाय विभूतेसाठी धावसंख्या 21 एक गडी बाद 21 रिव्हर्स स्वीप केली जाते पर्राग कडून खूप चांगला स्टॉप होतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक 73 क्रमांकाची जर्सी घातले अनुभवी आहे आणि अनुभवाचा वापर करून खूप चांगला खेळ करतोय धावसंख्या 22 झाले पाचवा बॉल हाताळला सहावा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो यश टिकल धावसंख्या 22 एक गडी बाद स्ट्राइक वर असेल बॅट्समन वीरेन परमार पुन्हा एकदा सरळ षटकाचा प्रयत्न आहे मिड ऑफला खूप चांगला स्टॉप आता होतोय एकच जमेल दोन षटक समाप्तीने धावसंख्या दिले एक गडी बाद 23 धावा जय मल्हार खारगाव बल्ली बहुत अच्छी फील्डिंग बल्ली की ओर से और बल्ली को रिप्लेस किया गया है और बल्ली की जगह पर आ रहे है हीरो जो ओनर है इस टीम के बहुत ही नफीतुली बल्लेबाजी देखने को मिली जय मल्हार खारगाव टीम की ओर से क्योंकि शुरुआती दौर में पहली ओवर में सिर्फ रन खर्च किए थे गणेश ने सिर्फ 6 और बाद में आइकन प्लेयर यश टिकल आए और उनके माध्यम से ज्यादातर वाइड बॉल डाले गए और उसका फायदा जय मल्हार खारगाव टीम को हुआ और दो ओवर के बाद जय मल्हार टीम की रन संख्या बन चुकी है एक विकेट के नुकसान पर 23 रन नवीन बॉलर प्रतीक टोपा येतोय या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केलाय गोलंदाज यश टिकलने आणि त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे ते 17 धावा वसूल सुद्धा करू शकतोय प्रतीक गोलंदाजी मार्गवर रिव्हर्स अपील केले गेले अपील उचलून धरले आहे बाद होतोय फलंदाज वीरेन परमार 2 विकेट डाऊन ऑन 23 जय मल्हार खारीगाव नवीन बॅट्समन कोण असेल चला लवकर लवकर नवीन मनोकर पाठवून द्या यानंतर तुम्हाला अंतिम सामना पाहायला मिळेल आणि अंतिम सामन्यामध्ये बिल्ला पॅकर्स या संघाने धडक मारलेली आहे आणि या दोन संघातील विजेता संघ हा बिल्ला पॅकर्स हात करेल हिरोला वाटते की त्यांचा संघ पुढे जाईल विशाल मात्रेला वाटते त्यांचा संघ पुढे जाईल पाहूया जो संघ चांगला खेळेल तो पुढे जाईल आता कोणी सफलता मिळते मला स्पोर्ट्सला महत्वपूर्ण फलंदाज बात करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज पुन्हा एकदा वाईट बॉल एकदा मिळेल धावसंख्या जाईल पुढे 24 वर पोहोचेल पुन्हा एकदा प्रतीक व्हेरिएशन केलंय पण मात्र दिशेवरचं नियंत्रण स्पीड व्हेरिएशन केलं होतं पण दिशा चुकली वाईट बॉल धावसंख्या इकडे पुढे जाईल 25 वर पोहोचेल दोन गडी बाद 25 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतं जय मल्हार खारीगाव जेव्हा जेव्हा कुठेही खेळला जातो त्यांचा पूर्ण प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होतो मास्टर क्रिकेट असू द्या किंवा बॉक्स क्रिकेट खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे वाईट बॉल यस धावसंख्या मात्र पुढे जाईल पोहोचेल 26 धावा बघा 3 वाईड हाताळले गेलेले आहेत लगातार हा देखील एक वेगळा विक्रम आहे प्रतीक टोपाच्या नावावर जाईल तो लगातारच्या 3 बॉलवर 3 वाईड हाताळलेत आणि कुठेतरी प्रेशर मध्ये असं वाटतोय मल्हार स्पोर्ट्स हा संघ कारण यश करून चुकी झाले आणि आता मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चुकी करतोय अजून एक चुकी होईल का लगातार 4 वाईड बघा अपेक्षांचं डोंगर जेवून तुम्ही आता खांद्यावर घेऊन खेळ करता तेव्हा तुमचे चाहते तुमचा खेळ पाहत असतात आणि जेव्हा तुमच्याकडून अशा चुका होतात ना तेव्हा चाहत्यांच्या मनाची निराशा होते आणि चाहते देखील थोडेसे नाराज होतात तुमच्यावर तर नाराजी दूर करायची असेल तर आता कुठेतरी चांगला काय करावा लागेल गोलंदाज प्रतीक टोपाला प्रतीकला कमबॅक करावा लागेल कारण धावसंख्या 27 झाली जय मल्हारची यस कमबॅक करतोय का पाहूया वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज यस लाईक बाईज कमबॅक करतोय बघा स्टंप टू स्टंप अटॅक केला गेलाय फक्त एक धाव मिळते जरूर चौकार आला नाहीये धावसंख्या झाले
दोन गडी बस 27 बघा वारंवार हे चुका अपेक्षित नसतात बघा ओनर सुद्धा आता ओनरचे हात सुद्धा डोक्यावर गेलेत कारण ओनरला माहिती आहे की आता जर याच धावसंख्येने जयमल्लार खारेगाव खेळला तर चेस डाऊन करताना त्रास होईल भले तुमच्याकडे किती स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असू द्या पण सेकंड इनिंग मध्ये एक मोठमोठ्या फलंदाजावर दबाव येतो पुन्हा आता खूप चांगली ड्राइव्ह गॅप मधून आहे पण खूप चांगला क्षेत्ररक्षण आहे पण जाईल चौकार खूप चांगला स्टॉप करण्याचा पवित्रा घेतला होता पण मात्र अडवू शकला नाही धावसंख्या जाऊन पोहोचले 33 च्या आकड्यावर 33 रन्स परागचं कौतुक करावं तितकं कमी आहे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय बॉटमचा चांगला वापर प्रतीक टोपाला कमबॅक करावं लागेल चौथा बॉल यस कमबॅक करतोय शरीराचा वेध घेतला गेलाय बॅटचा यस शरीराचा वेध घेतला गेलाय एक धाव मिळेल धावसंख्या 34 झाले बघा विकेट घ्यावी लागेल सर्वात महत्वाचं काय आता या क्षणाला भागीदारी मोडीत करण्यासाठी विकेट लेग बाईज पुढचा बॉल यावेळेस विकेट मिळते बाद होईल फलंदाज तो म्हणजेच करण बघा विकेट डाऊन झालाय आणि कुठेतरी आनंदाचा क्षण अनुभवतोय मल्ला स्पोर्ट्स संघ दीडचा आवाज थोडे कमी असू द्या हलकं संगीत जाऊ द्या आणि स्लो गाणी लावली तरी चालतील चालतील का येस स्लो स्लो गाणी पण चालतील धावसंख्या झाली 34 धावा 3 गडी बाद आणि आतापर्यंत 5 बॉल झालेत हलक्या तऱ्हे खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला ड्राईव्ह अशा पद्धतीने 3 षटक संपत आहेत 3 षटक समाप्त झाले धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 35 धावा 3 गडी बाद 35 धावा बघा विकेटचा शोध घेणं हे प्रमुख काम होतं गोलंदाज प्रतीक टोपाचं तर ते काम कंप्लीट करून दिलंय एक महत्वपूर्ण फलंदाज बाद सुद्धा झालेला आहे आवाज थोडा कमी दे गाणी वाजव पण आवाज थोडा कमी बघा कायद्याला आपण सहकार्य केलेलं आहे आणि 2 दिवसापासून आपल्याला देखील कायद्यांनी संरक्षण दिलंय आणि कायद्याने देखील आपल्याला त्रास दिला नाहीये तर आपण देखील थोडस सहकार्य आपण कायद्याला करूया जेणेकरून ही जी स्पर्धा चालली आहे ती व्यवस्थित कंप्लीट होईल शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय माजिद वन ऑफ द बेस्ट बॉलर वन ऑफ द बेस्ट लॉग ओव्हर एक्सपर्ट ऑफ मल्हार स्पोर्ट्स माजिद शेवटचा षटक हाताळण्यासाठी माजिद येतोय रिव्हर्स अटेम्प्ट करणं गरजेचं होतं का जर केला नसता तर वाईट मिळाला असता बघा योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो आणि हा कुठेतरी चुकलेला निर्णय होता फलंदाजाचा धावसंख्या थांबले 35 वर अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे गडीबाद झाले 3 माजिद सय्यद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट धावसंख्या झाली आहे जयमल्ला खारीगावची 35 धावा 3 गडीबाद माजिद राईट आर्म राऊंड स्ट्रायकर बॅट्समन असेल जश हो खूप चांगली गोलंदाजी माजिदची मी म्हणालो होतो की वन ऑफ द बेस्ट लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे रन मिळणार नाही का रन मिळणार नाही का डेलिब्रेट आहे का ओके तर परत एकदा जावं लागेल बॉल तर काउंट होईल पण रन मिळणार नाही 35 धावा बा म्हणालो होतो मी की माजिद वन ऑफ द बेस्ट स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे आणि तो का आहे त्याचं उत्तम प्रात्यक्षिक या मैदानामध्ये दाखवतोय 2 बॉल डॉट केलेत मल्हार स्पोर्ट्स साठी पुढचा बॉल तिसरा या चौथ्या षटकातला राईट आर्म राऊंड पुन्हा एकदा खूप चांगला फ्लिक केला जातोय बॉलला मिड विकेट सिरीजन मध्ये उडवलं जाते फक्त एक धाव मिळते धावसंख्या इकडे पुढे जाईल पोहोचेल ती म्हणजे 36 या आकड्यावर 3 पैकी 1 बॉल तरी सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे जर जयमल्ला खारीगाव संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर पुढील 3 बॉल पैकी 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा पाहूया माजिद ची संधी देतोय का जयमल्ला खारीगाव टीमला धावसंख्या 36 माजिद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट स्ट्राइकवर असेल पराग ड्राइव्ह चांगला आहे पण एकच धाव मिळेल धावाचीचा धोका आहे गणेश किणी चेक करतायत थर्ड अंपायर कडे जातील की निर्णय देतील पाहूया थर्ड अंपायर कडे जातील दरम्यान दुसऱ्या धावाच्या कॉलला हा चान्स घेतला घेतोय आउट 5 परतावं लागेल पराग पाटीलला फक्त एक धाव ऍड केली जाईल धावसंख्या जाईल ती म्हणजेच 37
तर जय मल्हार खारीगाव संघ आता कुठेतरी या चौथ्या षटकामध्ये अडकवतोय. बघा प्रत्येक गोलंदाज हा वेगळ्या क्षमतेचा असतो, वेगळ्या मनधरणेचा असतो आणि वेगळ्या क्षमतेचा असतो. आणि माजी सय्यद मात्र या शेवटच्या षटकामध्ये कमालीचा पलटवार देतोय जय मल्हार खारीगाव टीमला. स्ट्राइकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय. पाचवा बॉल हितेन, पाचवा बॉल खेळण्यासाठी हितेन येतोय स्ट्राइकवर. माजिद सय्यद राईट आर्म राउंड विकेट, धावा संख्या 37, जय मल्हार खारीगाव. हो 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 हो, यष्ट्यांचा वेद, विकेट डाऊन, गडीबाद होतोय तो म्हणजेच पाचवा जय मल्हार खारीगाव टीमचा. थँक्यू. बघा क्रिकेटमध्ये काहीच परमनंट नाही, या सर्व काही टेम्पररी आहे. तुमचा विजय टेम्पररी आहे, तुमचा पराभव टेम्पररी आहे, तुमचा कुठला तरी एक गोलंदाज खराब कामगिरी करतो टेम्पररी आहे. तुम्हाला परत येण्याची संधी आहे का? तर येस आहे. माजिद सय्यद ती संधी आणून देते. माजिद सय्यदने खरंच कौतुक करायला हवं, कारण या षटकामध्ये दोन धावा खर्च केलेल्या आहेत माजिद सय्यदने. एक सिंगल आणि एक धाव काढताना, दुसरे धाव काढताना विकेट डाऊन झाला होता. धावसंख्या 37 झालेली आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, स्ट्राइकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय जनक. आणि जनककडे कॅपॅसिटी आहे की तो या डावाचा शेवट गोल करू शकतो आणि गोल करावा लागेल, कारण आपण पाहिलं या अगोदर सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या मनसे पॅकर्स टीमच्या, त्या म्हणजेच 48 धावा पूर्ण करून 49 धावाचं टार्गेट दिलं होतं मनसे पॅकर्सने. आणि बिल्ला पॅकर्सने सहजतेने ते टार्गेट चेस डाऊन केलं होतं, म्हणजेच 40 वर, म्हणजे 45 पर्यंत धाव संख्या झाली पाहिजे.
तर जेवढाही धावा जयमाला खारेगाव बनवेल त्यातून तीन धावा वजा केल्या जातील. सामना ऑन करायचा आहे. जी तुम्हाला स्क्वॉड मेंबर आहेत त्या स्क्वॉड मेंबरला लिस्ट. चला डिसिजन झालंय, डिसिजन झालेलं आहे. चला सामना ऑन ठेवा. शेवटचा बॉल करायचा जनक एसल. जनक चला चालू करा सामना. डिसिजन झालेला आहे. तीन धावांची पेनल्टी दिली आहे जयमाला खारेगाव टीमला. स्क्वॉड पेक्षा तुम्ही वेगळा खेळाडू खेळवू शकत नाही ज्यावेळी तुम्हाला रिप्लेस दिलाय. रिप्लेस व्यतिरिक्त तुम्ही जर खेळाडू खेळवाल तर मग तुम्हाला पेनल्टी मिळेल. तीन धावांची पेनल्टी टोटल तुमच्या टार्गेटमधून आणि त्याला बॉलिंग गोलंदाज मिळणार नाही. चला सामना ऑन करा. लगेच लगेच ऑन करायचा प्लीज. कोऑपरेटिव्ह बना आणि कमिटीला आपलं काम करू द्या. तुम्ही कमिटी बनू नका प्लीज. हितेंद्र पाटील हा गोलंदाजी सुद्धा करू शकणार नाही कारण तो स्क्वॉडमध्येच नाहीये. बघा ज्या काही गोष्टी आहेत त्या सामना सुरू होण्याच्या पहिला क्लिअर करणं, कोणा ऐकायला न सांगता कमिटी मेंबर्सला घेऊन ते रिझॉल्व कर. मी तो टिपित चला एक बॉल क्लिअर करा ना प्लीज. एक बॉल शिल्लक का तो क्लिअर करा. धावसंख्या 37 झालेली आहेत. शेवटचा बॉल प्लीज. रिक्वेस्ट आहे यश अँड कंपनी, हिरो अँड कंपनी. चला प्लीज 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 प्लीज. माजिद सय्यद दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत केले माजिदने. आता फक्त दोनच धाबा खर्च केल्यात. चला शेवटचा बॉल, पहिल्या डावातला शेवटचा बॉल. धावसंख्या 37 झालेली आहे. माजिद सय्यद गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक वर असेल. बॅट्समन जनक, जनक आता स्ट्राईक वर आला आणि शेवटच्या बॉल वर जयमल्ला खारेगाव साठी एक भरवशाचा फलंदाज ठरून मोठी धावसंख्यापर्यंत मजल मारून देईल का. एका बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल पाहूया. चेक केलं जाईल. धावसंख्या 37 झाले. पाच गडी बाद स्ट्राईक वर जनक असेल बॅट्समन. बॉलिंग मार्क वर असेल माजिद सय्यद. या पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल. आपण पाहता या लीग मॅचची सेमीफायनल जयमल्ला खारेगाव विपक्ष मल्हार स्पोर्ट्स. यावेळेस पुन्हा एकदा फॉर देअर इज ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन हे आपण शिकलो आहे आणि तेच कृती पाहायला मिळालं. एकदा चेक केले गोलंदाजाने आणि एकदा चेक केले फलंदाजाने. शेवटचा बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेट माजिद सय्यद. स्ट्राईक वर बॅट्समन असेल जनक. धावसंख्या 37. शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातला. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने सरळ दिशेत खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का तर नाही. धावसंख्या झालेली 38. तीन धावा पेनल्टी करून 35. टार्गेट असेल 36 36 धावाचं टार्गेट असेल. चार षटकामध्ये 36 धावा पूर्ण करावं लागतील मल्हार स्पोर्ट्स टीमला. चार षटकामध्ये 36 धावा मल्हार स्पोर्ट्स टीमला कम्प्लीट कराव्या लागतील. थँक्यू. यस डीजे. चला टार्गेट जे आहे ते आहे 39 चं. 41 चं टार्गेट आहे आणि तीन धावा ऍड करून धावपळ स्टार्ट होईल. थँक्यू. पहिला बॉल केल्यानंतर आम्ही ऍड करतो. आता पहिला बॉल बॉल सोबत आणि ऍड करणार असं असते त्यामुळे आम्ही सांगितलं. हा जेव्हा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल तेव्हा त्या तीन धावा ऍड होऊन तुमचा धावपळ स्टार्ट होईल. यस, कारण अजून फक्त अजून स्टार्ट झाला नाही दुसरा डाव. ओके थँक्यू सर. थँक्यू. चार रन पासून चालू झाला. सांगा जयमल्ला.
खंडो आणि माझे मित्र नयन पाटील नयन किणी सॉरी भावेश किणी आणि समीर पाटील यांच्या वरदहस्ताने आणि वर्षानुवर्षे ही टूर्नामेंट चाललेली आपण बघत आहोत आणि आता चाललेला सामना जय मल्हार स्पोर्ट्स विरुद्ध जय मल्हार पॅकर एक जय मल्हार पॅकर आहे तो खारीगावचा आहे आणि जय मल्हार स्पोर्ट्स जो संघ आहे तो आमच्या हिरोचा संघ आहे बघू या संघामध्ये कोण विजय संपादन करते अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी केली पण तीन धावांची पेनल्टी लागली समोरच्या संघाला धावांचं आव्हान आहे ते म्हणजे 39 धावा पाहिजे 24 चेंडूमध्ये बघूया कसे काय पूर्ण करतात जय मल्हार स्पोर्ट्स संघ 39 धावा त्यांच्यासाठी त्यांच्या संघामध्ये यश टिक्कल त्याच्यानंतर टोपा त्याच्यानंतर हिरो असे जबरदस्त असे फलंदाज आहेत बघूया कसे काय पूर्ण करतात आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही जी स्पर्धा चालू आहे प्रतिमा 11 आणि दृष्टी 11 यांच्या प्रोत्साहनाने ही जी स्पर्धा चालू आहे ना नक्कीच मला पण आवडते मराठी बोल बोल दादा बोल तू माझ्या धंद्यावर माझ्या पोटावर पाय दे बोल तू विनोद विनोद आपण दोघं घरी बसूया चला आम्ही जातो बाय या पुढील समालोचन राकेश पाटील करतील चला दुसरा डाव सुरू होतोय 39 धावांचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 39 धावा कंप्लीट करावे लागतील या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये हॅलो 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 पुन्हा एकदा आले तमामकडे रसिकांचे सर्व खेळाडूंचे सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग वर्ष 5व्यामध्ये या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी पाहतोय. अभिषेक मंडेल या बॉलिंगसाठी सज्ज होत आहे बनवायचे आहेत 39 धावा ऑलरेडी 3 रन ॲड झालेले आहेत मल्हार स्पोर्ट्स टीमच्या अकाउंटमध्ये कारण पॅनल्टी या ठिकाणी दिली गेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. अभिषेक पहिला बॉल घेऊन या ठिकाणी सज्ज का बॉल पहा या ठिकाणी अतिशय जबरदस्त चेंडू याचा बॅटचा एज लागतो नशिबाचा चौकार मी म्हणे या ठिकाणी मल्हार स्पोर्ट्स संघासाठी आणि धावसंख्या स्कोर बोर्ड बॉल 7 3 धावा पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये ॲड केला जात आहे या इनिंगमध्ये आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे तब्बल 7 धावा 39 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत 4 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच या डावामध्ये 3 धावांची पॅनल्टी आणि या चौकार आलाय 7 रन स्कोरबोर्डवर. यावेळी चांगला फटका रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता जनक पाटील त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठलाही मिस्टेक होत नाही या एकाच रनवर समाधान व्यक्त करावे लागेल आणि सुरुवात पहा अतिशय सुंदर करून दिला यश टिक्कळ यांनी आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रतीक टोपा तसेच संकेतजी पाटील यांचा देखील आगमन होत आहे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच त्यांच्यासोबत नवघरचे भूमिपुत्र अर्थात उदय दादा पाटील यांचं देखील आगमन होत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. होप्सो फायनलमध्ये संकेत पाटील आपल्यासोबत जॉईन होतील. तर या ठिकाणी या दरम्यान पाहूया धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे तब्बल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. ओहो काय डिलिव्हरी आहे पहा हे बॅटल आहे अभिषेक मंडेलिया वर्सेस यश टिक्कल आणि त्या बॅटलमध्ये मी म्हणेला आता शांत ठेवलाय अभिषेक मंडेलिया आणि यश टिक्कलला आणि बॉल येतो या ठिकाणी डॉट 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 धावा. वेल स्टार्ट बाय मल्हार स्पोर्ट्स वन्स अगेन स्टार्ट विथ रनिंग अभिषेक यावेळी चांगला बॉल होता बॅटन पॅटचे मध्ये होता बॉल आणि यस पाहूया अंपायरचा सिंगल बॅटचा आलेला आहे यस थँक्यू अंपायर सॅम दादा. तर या एकने धावसंख्या पुढे सरकत आहे दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे 10 धावा. सुरुवात तर मी म्हणेन जबरदस्त झालेली आहे 3 धावा जे बोनसच्या स्वरूपामध्ये देखील भेटले ते नक्कीच पूर्णपणे ॲडव्हान्टेज असणार आहे मल्हार स्पोर्ट्स संघासाठी. ओहो काय बॉल आहे पहा अतिशय जेव्हा सुंदर बॉल या ठिकाणी पाहायला भेटत आहे अतिशय सुंदर रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि अतिशय जबरदस्त पिचिंग 1 ओव्हरनंतर धावसंख्या 111
11 धावा 39 धावा पाटला करता एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 11 रन 39 रनों का पीछा करने के लिए टीम उतरी है। अब यहां से गेंदें होगी 18 और रनों की आवश्यकता होगी इस वक्त 28 रन। हर ओवर में यहां से कम 9 या 10 रन बनाने पड़ेंगे टीम को जीतने के लिए। पहले ओवर में यहां पर रन खर्च किया मैं कहूंगा 8 रन अभिषेक मंडेलिया ने, पेनल्टी के स्वरूप में 3 रन मल्लार स्पोर्ट्स के में ऐड होता हुआ और बिल्ला पैकर्स की टीम फाइनल में पहुंच चुकी है। बिल्ला काफ़ी खुश जरूर दिखाई दे रहे। सैंडी किस्कर ने सेमीफाइनल में क्या लाजवाब नॉक किया था, 6 गेंदों पर 6 बाउंड्री लगाए थे। बॉलर बॉलिंग के कमान के लिए गेंदबाज तैयार होते हुए जश पाटिल, महेश आहे माफरा यस बॉलिंग साठी जनक पाटिल यांची लगेच माहिती आम्हाला देत आहेत। करेक्शन नक्कीच कंप्लीट केलं जात आहे म्हणजे महेशला या ठिकाणी बॉलिंगसाठी आमंत्रित केला जात आहे। दुसरा ओवर घेऊन सज्ज बॉलर महेश, चांगला बॉल या ठिकाणी फुलर लेंथचा बॉल होता, अगदी यॉर्कर बॉल आणि त्या बॉलला सन्मानपूर्वक पुश केला मी म्हणे प्रतीकने आणि एक धाव कंप्लीट करत असताना वेल रनिंग विदिन द विकेट यश टिकल अँड प्रतीक टोपा। धावसंख्या 12 स्कोरबोर्डवर। महेश तरवी पुन्हा एकदा तयार होता आणि पहा यावेळी बीट केला मी म्हणेल बॅट्समॅनला, पुढे येऊन ससावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या स्लॉगमध्ये बॉल होता मात्र त्यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही, बॉल येतो डॉट। पुन्हा एकदा महेश तारवी बॉलिंगसाठी तयार, यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, येस अंपायरकडे अपील केली आहे बॅट्समॅनने, काय केली आहे त्याच्यामध्ये मध्ये खुद स्वतः प्रश्न असणार आहे कारण अगदी फेअर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। वेल बॉल बाय महेश, लागोपाठ 2 बॉल डॉट आणि या मॅचमध्ये पकड बनवली जात आहे मी म्हणेल जय मल्हार खालीगाव संघाकडून। चांगला फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड आणि फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टमध्ये चेंडू गेला सीमारेखा बाहेर 4 धावा। धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला भेटत आहे तब्बल 16 धावा 4 चेंडू या ओव्हरमध्ये झाला, 39 आहे टार्गेट 39 23 धावा यस 23 14 बॉल 23 रनों की आवश्यकता इस वक्त मैच को जीतने के लिए रहेगी। चांगला फटका या ठिकाणी सजावला त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला भेटत आणि खराब फेकी देखील मात्र या जिकडे सिंगल होती तिकडे 2 धावा लगेच कन्वर्ट केला जात आहे। या अंटरम क्रिकेटमध्ये आपण पाहतोय नेहमी चुकीला माफी नाही आहे, नजरेसाठी दुर्घटना घटी दोन कंप्लीट करते हुए दोनही बल्लेबाज पुन्हा एकदा तयार यश टिकल खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवर। यावेळी फटका चांगला आहे इन टू द गॅप इन टू द फॅन लाईक ए ट्रेस अ बुलेट कवर्स आणि पॉईंटचे मधून गॅपमधून हा चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावा। जर गणेश बॅटिंगसाठी उतरले आणि त्यांनी 10 धावा केले तर प्रत्येक धावासाठी एक एक रनसाठी देखील 100 रुपये आहेत आणि जर 10+ रन केले तर 500 रुपीज देखील अजून असणार आहे म्हणजे 1500 रुपये। तर 10 धावा केले मात्र त्यांना चान्स बॅटिंगमध्ये भेटेल का पाहूया संजय रुपानी सर यांच्या माध्यमातून। प्रत्येक रनला गणेश पाटील यांना 100 रुपये मात्र अजूनही विकेट गमावली नाही आहे मी म्हणेल मल्हार स्पोर्ट्स संघाने, सुरुवात दमदार झाली आहे। पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 22 धावा बनवलेल्या आहेत। आता विचार केला 2 संघांमध्ये सामना या ठिकाणी आपण पाहतो, जो संघ पराभूत होईल तो मात्र निराश होणार नाही आहे, त्याला देखील एक ट्रॉफी या ठिकाणी देऊन सन्मानित केला जाईल म्हणजे क्रमांक 3rd आणि क्रमांक 1 जाण्यासाठी या ठिकाणी ही फाईट आपण पाहतोय। 2 ओव्हर की समाप्ती के बाद स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 22 रन, अब यहां से गेंदे बची है 12 और 17 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। देखा होगा यहां पर पलटवार करेगी क्या नहीं, क्योंकि अगर बात की जाए विकेट की तलाश में है इस वक्त एक
ब्रेक थ्रू की आवश्यकता मैं कहूंगा इस वक्त। यहाँ पर जय मल्लार खारीगांव की टीम और सामने मल्लार स्पोर्ट्स की टीम ने दमदार शुरुआत की है। पहले ही दो ओवर में प्रतीक टोपा और यश टिक्कल लाजवाब बैटिंग के साथ अपने इनिंग को शुरुआत की है। एक बड़ा नाम गेंदबाजी के लिए बॉबी वीरेन परमार को यहाँ पर बुलाया गया है गेंदबाजी के लिए। एक अच्छा स्पेल यहाँ पर मैं कहूँगा कंप्लीट करना पड़ेगा बॉबी को। 12 बॉल 17 रनों की आवश्यकता। प्रतीक है बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक एंड पर। फुल टॉस गेंद कदमों का इस्तेमाल किया था वहाँ पर और ऑफ साइड रीजन में खेला। केवल और केवल एक रन महेश तारवी के हाथ में गेंद और इस एक रन के सहारे स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 23 रन विदाउट एनी लॉस। मल्लार स्पोर्ट चेसिंग 39 रन इन सेकेंड इनिंग। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन फिर से बॉबी टू यश कदमों का इस्तेमाल यहां पर आगे गए थे। वहां पर तेजी के साथ ऑन साइड में खेला हुआ गेंद एक रन आता हुआ लगातार दो गेंदों पर दो सिंगल यहां पर आते हुए और चाहत है मल्लार स्पोर्ट्स टीम की कि एक बड़ा स्ट्रोक आए इस ओवर में। फील्डिंग में बार बार यहाँ पर परिवर्तन किया जा रहा है क्योंकि एक लेफ्ट हैंड एक राइट हैंड कॉम्बिनेशन बल्लेबाजी में हम देख सकते हैं और यहाँ पर काफ़ी तेज करार की गेंद थी और क्या लाजवाब स्ट्रोक नजाकत भरा स्ट्रोक टाइमिंग यहाँ पर बेमिसाल और इनटू द गैप खेला है। यहाँ पर चार रन मिलते हुए प्रतीक टोपा ने डोमिनेट किया इस पूरे प्रतियोगिता में और उनके माध्यम से ये आता हुआ क्रैकिंग कवर ड्राइव चार रन 28 रन स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ 9 गेंदे और रनों की आवश्यकता रहेगी यहाँ पर 11। अब मैं यहाँ पर चाहूँगा ज़रूर कि जय मल्लार टीम अगर इस मैच में पकड़ बनानी है पलटवार करना है तो गेंदे डॉट और साथ ही साथ विकेट की आवश्यकता होगी जय मल्लार खारीगांव की टीम को। इस वक्त गति में परिवर्तन किया था पहल लिया इस वक्त प्रतीक टोपा ने फिर से एक बार भेजा गेंद को बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए। वेल बैटिंग बाय प्रतीक 8 गेंदे और 7 रनों की आवश्यकता। दशा और दिशा दोनों ही बदल कर दिए इस वक्त बल्लेबाज प्रतीक ने इस मैच की। बिरला पैकर्स टीम ने रेडी रहना है मेगा फाइनल के लिए। कदमों का इस्तेमाल यहां पर खिलाड़ी जरूर वहां पर तैनात है। एक रन से ज्यादा कुछ नहीं इस एक रन से स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 33 रन 7 बॉल एंड 6 रन रिक्वायर्ड टू विन। सेमीफाइनल का एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला इस वक्त चलता हुआ बॉबी टू यश कदमों का इस्तेमाल यहां पर खुद अपने फॉलो थ्रो में गेंद को रोकते हुए बॉबी ओवर नंबर यहां पर 3 समाप्त होता हुआ 34 रन स्कोरबोर्ड पर 6 बॉल और रनों की आवश्यकता रहेगी 5। हालांकि बॉबी की बात की जाए तो एक्स्ट्रा रन एक भी नहीं खर्च किया लेकिन दो जो स्ट्रोक लगाए प्रतीक टोपा ने एक ऑन साइड पर और एक ऑफ साइड पर बाउंड्री क्लासिकल फटका उनके बल्ले से और इस मैच में पूरी तरह से मैं कहूँगा पकड़ बना ली है। 6 बॉल 5 रनों की आवश्यकता है। इस वक्त जय मल्लार के ओनर अर्थात इस टीम के सेनापति खुद गेंदबाजी कमान पर यहां पर आए हैं। देखना होगा 6 बॉल बची हैं 6 बॉल में 5 रन क्या रोक पाएंगे या अपनी टीम को फाइनल में एंट्री कराएंगे। विशाल मात्र तैयार इस वक्त अच्छा शॉट यहां पर गैप में खेला है लेकिन खिलाड़ी वहां पर तेजी के साथ आते हुए एक रन से ज़्यादा कुछ नहीं 5 बॉल 4 रन यहां पर गेंदे चाहिए जय मल्लार टीम खारीगांव को डॉट या फिर विकेट। अगर आते हैं तो ज़रूर अच्छा कमबैक मैं कहूँगा और होप सो ये मैच आखिरी ओवर तक आखिरी गेंद तक लग जाए। आखिरी ओवर तक तो ज़रूर पहुँच चुका है। इस वक्त हल्के हाथ से यहाँ पर खेला है एक रन आता हुआ 4 बॉल 3 रन डॉट बॉल या फिर विकेट की तलाश में इस वक्त जय मल्लार की टीम। लेकिन मल्लार की टीम यहां पर अच्छी प्रेजेंस ऑफ माइंड यूज करते हुए रिस्पॉन्सिबिलिटी के साथ दोनों ही बल्लेबाज बैटिंग करते हुए क्या फटका यहां पर लगाया है लेकिन उतनी ही बेहतरीन फील्डिंग अभिषेक मंडेलिया के माध्यम से वेल फील्ड बाय अभी 3 बॉल 2 रनों की आवश्यकता 3 बॉल 2 रन 1 बॉल डॉट निर्णायक गेंद होगी। अगर इस गेम पर विकेट या फिर डॉट आता है तो वापसी कही जाएगी और मैच अभी तक मैं कहूँगा बैलेंसिंग है पूरी तरह से 3 बॉल 2 रन दिलों की धड़कनों को तेज करने वाला ये मुकाबला। इस वक्त यहाँ पर देखना होगा बैट और या फिर पैड
पार का सिग्नल यस बैट से लगा है, ये सब बल्ले से स्पर्श होते हुए बॉटम एंड में यहाँ पर गेंद लगती हुई बल्ले से और एक रन पूरा करते हुए अब दो बॉल एक रन। फील्डिंग देखिए अम्ब्रेला प्रकार की यहाँ लगाई गई है, दो बॉल में एक रन, विकेट या फिर डॉट आता है तो मैं कहूँगा जबरदस्त मैच यहाँ पर देखने मिल सकता है। दो बॉल एक रन, यस टिकल ऑन स्ट्राइक। मेगा फाइनल के लिए कौन सी टीम होगी जो एंट्री करेगी? खुद टीम के सेनापति यहां पर फील्डिंग लगाते हुए, दो बॉल एक रन, विशाल तैयार यश टिकल के लिए, विकेट की तलाश में या फिर डॉट की तलाश में जय मल्लार की टीम। देखिए यहां पर टाइम काफी ले रहे हैं, जनक पाटिल भी यहां पर थोड़ा सा कान मंत्र जरूर दे रहे हैं। गेंदे डॉट या फिर विकेट, जबरदस्त मैच होगा जरूर मैं कहूंगा। दो बॉल एक रन, वेल बॉलिंग बाय विशाल, अब तक अच्छा ओवर, आखिरी गेंद तक मैच होगा क्या देखना होगा। विशाल तैयार, विशाल टू यश, इसी बीच ये गेंद, ओहो यहां पर वाइड बॉल के साथ समाप्त किया टीम मल्लार स्पोर्ट्स हितेश पाटिल की टीम यहां पर मेगा फाइनल फाइनल में एंट्री करते हुए। कंग्रेचुलेशन टीम, और थर्ड प्लेस पर यहां पर जय मल्लार खालीगांव की टीम ने फिनिश किया। मैं कहूंगा कंग्रेचुलेशन जय मल्लार टीम और हार्ड लक जय मल्लार टीम, और कंग्रेचुलेशन मल्लार टीम, दोनों ही मल्लार मल्लार टीम है, और जरूर थर्ड प्लेस के लिए यहां पर जय मल्लार खालीगांव की टीम।